एकलव्याची गुरुदक्षिणा। एकलव्य जंगलात राहणारा एक भिल्ल मुलगा होता। एकलव्याला जगातील सर्वात महान धनुर्धारी व्हायचं होतं। एकलव्याला गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य व्हायचं होतं। गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला धनुर्विद्येची शिक्षा देण्यास नकार दिला, पण एकलव्य खचला नाही। त्याने गुरु द्रोणाचार्यांची एक मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीसमोर दररोज त्याने सराव केला आणि लवकरच एकलव्य एक निपुण धनुर्धारी झाला। द्रोणाचार्यांना ही गोष्ट कळताच ते बेचैन झाले। त्यांना भीती वाटू लागली की ह्या भिल्ल मुलाने आपल्या प्रिय शिष्य अर्जुनाला मागे टाकले तर। द्रोणाचार्यांनी मुद्दामच गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याकडे त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला। गुरुभक्त एकलव्याने क्षणाचाही विचार न करता अंगठा कापून दिला। असा हा एकलव्य आजही आपल्या गुरुनिष्ठेसाठी ओळखला जातो। तात्पर्य, ह्या गोष्टीवरनं आपण हे शिकलो की गुरुजनांचा नेहमी आदर करावा। श्रावण बाळ। श्रावण नावाचा एक गरीब मुलगा होता। त्याचं त्याच्या आईबाबांवर खूप प्रेम होतं। श्रावण त्यांची दिवस रात्र खूप सेवा करायचा। एकदा श्रावण आईबाबांना घेऊन तीर्थयात्रेला निघाला। श्रावणाचे आईबाबा वृद्ध आणि आंधळे होते, म्हणून श्रावणाने एक कावड तयार केली आणि त्या कावडीत आईबाबांना बसून तो प्रवास करू लागला। प्रवास करता करता ते एका जंगलात पोहोचले। श्रावणाच्या आईबाबांना खूप तहान लागली होती, म्हणून तो पाणी आणण्यासाठी एका तलावाजवळ गेला। पण पाणी भरत असताना राजा दशरथाचा बाण श्रावणाला लागला आणि तो जखमी झाला। मृत्यूजवळ येत असतानाही श्रावणाला आपल्या आईबाबांची खूप काळजी होती, म्हणून तो राजा दशरथाला म्हणाला की माझे आईबाबा खूप तहानलेले आहेत, तू आधी जा आणि त्यांना पाणी पाज। तात्पर्य, ह्या गोष्टीवरनं आपण हे शिकलो की नेहमी आपल्या आईबाबांवर प्रेम करावं आणि त्यांची काळजी घ्यावी। आईचे प्रेम। थॉमस एडिसनची गोष्ट। एक दिवस थॉमस एडिसन शाळेतून घरी परत आला आणि आईला म्हणाला, माझ्या बाईंनी हा कागद खास तुझ्यासाठी दिला आहे। त्याच्या आईने ते पत्र वाचलं आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं। ती म्हणाली, तुमचा मुलगा खूप हुशार आहे, ही शाळा त्याच्यासाठी खूप लहान आहे आणि आमचे शिक्षक त्याला शिकवण्यात कमी पडत आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचा घरीच अभ्यास घ्या। बरीच वर्ष निघून गेली। आता एडिसन एक मोठा शास्त्रज्ञ झाला होता। त्याची आई मरण पावली होती। असंच एकदा घर साफ करत असताना एडिसनला त्याच्या बाईंनी आईला दिलेलं पत्र सापडलं। त्याने ते पत्र वाचलं। त्यात लिहिलं होतं, तुमचा मुलगा मानसिक रुग्ण आहे, आम्ही त्याला शाळेत घेऊ शकत नाही। ते पत्र वाचून एडिसनला धक्का बसला। त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं। त्याने आपल्या डायरीत लिहिलं, थॉमस एडिसन एक मानसिक रुग्ण होता, पण त्याच्या आईने त्याला जगातील एक नामवंत शास्त्रज्ञ बनवलं। तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण शिकलो की आईचं प्रेम आणि तिचा आत्मविश्वास मुलाचं आयुष्य बदलू शकतं। राजा आणि 3 राजकुमार। एकेकाळी एक राजा होता। राजाचा खूप मोठा आणि सुंदर राजवाडा होता। राजाला जय, विजय आणि अजय नावाची 3 मुलं होती। राजाला मुलांची पात्रता बघायची होती। त्याने तिन्ही मुलांना दरबारात हजर राहायला सांगितले आणि तो मुलांना म्हणाला, आज मी तुमची परीक्षा घेणार आहे आणि जो या परीक्षेत पास होईल तोच माझ्या सिंहासनाचा वारसदार असेल। हे ऐकून 3 मुलं अतिशय उत्सुक झाली। दरबारात जमलेली प्रजा देखील परीक्षेची वाट बघू लागली। राजा त्यांना म्हणाला, तुम्हाला ही पूर्ण खोली कशाने तरी भरायची आहे। जयने हिरे आणून अर्धी खोली भरली। विजयने कापूस आणून खोली भरण्याचा प्रयत्न केला, पण तोही पुरेसा नव्हता। त्यानंतर अजय एक दिवा घेऊन आला आणि त्याने तो दिवा खोलीच्या मधोमध ठेवला आणि बघताच संपूर्ण खोली दिव्याच्या प्रकाशाने भरून निघाली। हे बघताच सर्वजण चकित झाले। हे बघून जय आणि विजय खजील झाले। राजाला खूप आनंद झाला आणि त्याने अजयला आपले वारसदार घोषित केले। तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण शिकलो की माणसाची हुशारी त्याच्या कृतीतून व्यक्त होते।
रागावर ताबा. एक लहान मुलगा होता, त्याला खूप राग यायचा. एकदा बाबांनी त्याला बोलवलं आणि सांगितलं, जर का तुला राग आला तर तू अंगणात जायचं आणि त्या कुंभणावर एक खिळा ठोकायचा. पहिल्याच दिवशी त्या मुलाने 30 खिळे ठोकले, पण हळूहळू त्याचा राग कमी होत गेला आणि कुंपणावरील खिळे ठोकण्याची संख्याही कमी होत गेली. त्या मुलाला आता कळून चुकलं होतं की खिळे ठोकण्यापेक्षा रागावर ताबा मिळवणं जास्त सोपं आहे. एक दिवस असा आला की त्याला राग येणं बंद झालं. त्याने हे सगळं जाऊन आपल्या बाबांना सांगितलं. बाबा खूप खुश झाले. ते म्हणाले, आता तू रागावर ताबा ठेवायला शिकला आहेस, तर जेव्हा जेव्हा तू रागावर ताबा मिळवशील तेव्हा अंगणात जायचं आणि कुंपणावरील एक एक खिळा उपटून काढायचा. जसजसे दिवस गेले त्या मुलाला राग येणं बंद झालं आणि तो कुंपणावरील सगळे खिळे काढण्यात यशस्वी झाला. तो मुलगा खूप आनंदी झाला आणि त्याने ही गोष्ट आपल्या बाबांना सांगितली. बाबा त्या मुलाला कुंपणाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, शाब्बास, खूपच छान बाळा. अरे पण हे बघ, तू खिळे काढलेस पण ती भोक तशीच राहिली. कुंपण आता पूर्वीसारखं राहिलं नाही. तसंच ज्यावेळी तू रागाच्या भरात एखाद्या व्यक्तीला काही बोलतोस ते आयुष्यभरासाठी त्याच्या मनात राहून जातं. त्या मुलाला त्याची चूक कळली आणि त्या दिवसानंतर तो एका शहाण्या मुलासारखा वागू लागला. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की रागाच्या भरात कधीही कोणाला काहीही बोलू नये आणि रागावर नेहमी ताबा ठेवावा. गरिबाची संपत्ती. एका गावात रमेश आणि सुरेश हे दोघं शेजारी होते. रमेश एक गरीब शेतकरी होता आणि सुरेश एक श्रीमंत सावकार. रमेश गरीब होता पण तो अगदी सुखी होता. तो रोज रात्री दारं आणि खिडक्या उघड्या ठेवून झोपायचा. त्याला कसलीही भीती नव्हती. आणि दुसरीकडे सुरेश, त्याच्याकडे खूप पैसा होता पण सुखाची झोप मात्र नव्हती. तो सतत आपल्या दारं खिडक्यांना कुलूप लावून ठेवायचा. त्याला भीती वाटायची, जर आपल्याकडे कोणी चोरी केली तर. एकदा सुरेशने रमेशला घरी बोलवलं. त्याला म्हणाला, मित्रा तू खूप गरीब आहेस ना, ही घे माझ्याकडनं भेट, हा पैशांनी भरलेला डब्बा. रमेश खूप खुश झाला. रमेशने तो डब्बा दिवसभर सांभाळला, पण जशी रात्र झाली त्याला भीती वाटू लागली, आपल्याकडे कोणी चोरी केली तर. म्हणून त्यानेही दारं खिडक्यांना कुलूप लावून ठेवलं, पण बिचारा काळजीने काही झोपू शकला नाही. सकाळ होताच रमेश धावत सुरेशकडे गेला आणि त्याला म्हणाला, अरे बाबा, हे तुझे पैसे तुलाच ठेव, मला नको. तुझ्या या पैशांमुळे मी रात्रभर सुखाने झोपू शकलो नाही. रमेशचं हे बोलणं ऐकून सुरेशला कळून चुकलं की आयुष्यात पैसा सर्व काही नसतं. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की नेहमी आनंदी राहावं, पैसा सर्वस्व नाही. शेतकरी आणि विहीर. एकदा एका शेतकऱ्याला आपल्या शेतासाठी पाणी हवं होतं, म्हणून त्याने आपल्या शेजाऱ्याची विहीर विकत घेतली. पण तो शेजारी खूप लबाड होता. त्याने त्या शेतकऱ्याला विहिरीतून पाणी काढायला नकार दिला. शेतकऱ्याने विचारताच तो शेजारी म्हणाला, मी तुला फक्त विहीर विकत दिली आहे, पाणी नाही. बिचारा शेतकरी, त्याला काही सुचलंच नाही. तो गावच्या सरपंचाकडे गेला आणि त्याला सगळं काही सांगितलं. सरपंच खूप हुशार होता. तो शेजाऱ्याला म्हणाला, काय रे, तू ह्या शेतकऱ्याला विहिरीचं पाणी का बरं देत नाहीस? तो लबाड माणूस परत तेच म्हणाला, कारण मी ह्याला विहीर विकत दिली आहे, पाणी नाही. सरपंच म्हणाला, तू ह्याला फक्त विहीर विकत दिली आहेस ना, मग तू तुझं पाणी ह्याच्या विहिरीत का ठेवलंयस? आजच्या आज सगळं पाणी काढून टाक, नाहीतर हे पाणी शेतकऱ्याचं होईल. त्या माणसाला कळून चुकलं की आता आपली लबाडी पकडली गेली आहे. त्याने त्या दोघांची माफी मागितली आणि तिथून निघून गेला. त्या शेतकऱ्यानेही सरपंचाचे आभार मानले आणि तो खूप खुश झाला. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की कधीही कोणाला फसवू नये. चांगली संगत आणि वाईट संगत. एका जंगलात एका झाडावर पोपटाचं घरटं होतं. त्या घरट्यात
दोन पोपट आणि त्यांची पिल्लं राहायची. ते दोघही पोपट आपल्या पिल्लांची खूप काळजी घ्यायचे. रोज सकाळी उठून त्यांच्यासाठी दाणे आणायला ते बाहेर निघून जायचे. एक दिवस त्या जंगलात एक शिकारी आला. त्या दुष्ट शिकाऱ्याने त्या दोन्ही पिल्लांना पकडलं आणि पिंजऱ्यात टाकून घेऊन गेला. एक पिल्लू मात्र स्वतःची सुटका करून उडून गेलं. ते पिल्लू उडत उडत एका ब्राह्मणाच्या घरी आलं आणि तिथेच राहिलं. त्या ब्राह्मणाची चांगली वागणूक, चांगले विचार, चांगली भाषा शिकत शिकतच ते मोठं झालं. त्या शिकाऱ्याने त्या दुसऱ्या पिल्लाला पिंजऱ्यात ठेवलं. तो शिकारी आणि त्याची बायको रोज भांडायचे, ओरडायचे आणि हे शिकत ते दुसरं पिल्लू मोठं झालं. एकदा एक माणूस शिकाऱ्याच्या घरासमोरून जात होता. पोपटाला त्याची हालचाल जाणवली आणि त्याने बोलायला सुरुवात केली. ए मूर्खा, तू इथून निघून जा. ए मूर्खा, तू इथे काय करतोयस? मी तुझी मान कापीन. बिचारा माणूस घाबरला आणि तिथून पळत सुटला. थोडं अंतर कापल्यावर तो माणूस ब्राह्मणाच्या घरासमोर आला. तिथेही एक पोपट होता. तो पोपट म्हणाला, नमस्कार यजमान, कसे आहात तुम्ही? कृपा करून आत या. तुम्हाला पाणी हवंय का? हे ऐकून तो माणूस चकित झाला. तो माणूस पोपटाला म्हणाला, थोड्या वेळापूर्वी मी तुझ्यासारख्याच एका पोपटाला पाहिलं. तो खूपच उद्धट होता, पण तू एवढा गुणी कसा? पोपट त्या माणसाला म्हणाला, तो माझाच भाऊ आहे, पण मी ब्राह्मणाकडे राहिलो आणि त्याची वागणूक शिकलो. माझा भाऊ शिकाऱ्याकडे राहिला आणि त्याची वागणूक शिकला. आपली संगत ठरवते की आपण पुढे कसे बनू. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की तुम्हाला चांगली व्यक्ती व्हायचं असेल तर नेहमी चांगली संगत बाळगा. फ्रेंड्स, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.